विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ लेक्चर्समध्ये वेगवेगळ्या मशीन्सवरती प्रॉब्लेम्स पाहिले. त्यात आपण प्रॉब्लेम्स ऑन डिफरेंशियल व्हील अँड ॲक्सल, त्याचप्रमाणे प्रॉब्लेम्स ऑन स्क्रूजॅक पाहिलं. या व्हिडिओ अंतर्गत आपण प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ द वर्म अँड वर्म व्हील पाहणार आहोत. आता प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा. फॉर ए वर्म अँड वर्म व्हील, डायमीटर ऑफ एफर्ट व्हील अँड लोड ड्रम आर 60 सेंटीमीटर अँड 30 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली, अँड नंबर ऑफ टीथ ऑन वर्म व्हील आर 60 इन नंबर्स. फाइंड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 6 किलो न्यूटन इफ इफिशियन्सी इज 40%. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहिलं आहे की मशीनचं नाव जर आलेलं असेल, इथं मशीन पहा वर्म अँड वर्म व्हील आहे, मशीनचं नाव आलेलं असेल तर या मशीनचा व्हेलॉसिटी रेशो काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. वर्म अँड वर्म व्हीलसाठी व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, व्ही आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू कॅपिटल टी डिव्हायडेड बाय स्मॉल आर असा आहे. इथं कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ एफर्ट व्हील, कॅपिटल टी म्हणजे नंबर ऑफ टीथ ऑन वर्म व्हील, आणि स्मॉल आर म्हणजे रेडियस ऑफ लोड ड्रम. तर प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे तो डाटा आपण पहिल्यांदा लिहूयात. फॉर्म वर्म अँड वर्म व्हील, डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. डायमीटर जो आहे एफर्ट व्हीलचा तो दिलेला आहे 60 सेंटीमीटर. डायमीटर जर 60 असेल तर रेडियस त्याचा हाफ असतो, निम्मा असतो. म्हणजे डायमीटर ऑफ एफर्ट व्हील इज 60 असं म्हटलं आहे, म्हणजे रेडियस किती असला पाहिजे, 30 सेंटीमीटर. आणि डायमीटर ऑफ लोड ड्रम इज 30. इथं काय बघा, रेडियस ऑफ लोड ड्रम, डायमीटर जर 30 सेंटीमीटर असेल लोड ड्रमचा तर रेडियस किती असेल याच्या निम्मा, म्हणजे 15 सेंटीमीटर. त्यानंतर दिलेलं आहे नंबर ऑफ टीथ ऑन वर्म व्हील आर 60. नंबर ऑफ टीथ ऑन वर्म व्हील किती दिलेलं आहे, 60 दिलेलं आहे, म्हणजे कॅपिटल टी दिलेलं आहे इज इक्वल टू 60. फाइंड एफर्ट रिक्वायर्ड, फाइंड एफर्ट रिक्वायर्ड म्हणजे कॅपिटल पी विचारलेलं आहे. टू लिफ्ट ए लोड ऑफ 6 किलो न्यूटन, लोड जो आहे म्हणजे कॅपिटल डब्ल्यू दॅट इज 6 किलो न्यूटन. किलो न्यूटन जर कन्वर्जन जर आपल्याला न्यूटनमध्ये करायचं असेल तर 6 × 1000 म्हणजेच 6000 न्यूटन. आणि इफिशियन्सी किती दिलेली आहे, इफिशियन्सी इज इक्वल टू 40%. तर दिलेला डेटा जो आहे तो वापरून आपण पहिल्यांदा व्हेलॉसिटी रेशो काढूयात. व्हेलॉसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू कॅपिटल टी डिवायडेड बाय स्मॉल आर. तर रेडियस ऑफ एफर्ट व्हील 30 सेंटीमीटर आणि रेडियस ऑफ लोड ड्रम 15 सेंटीमीटर. दोन्हीही सेंटीमीटरमध्ये आहेत, युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. त्यामुळं इथं येईल 30 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ टीथ 60 डिवायडेड बाय स्मॉल आर 15. व्ही आरची व्हॅल्यू येईल
तर व्ही आर इज इक्वल टू हे कॅल्क्युलेशन जर केलं तर 1800 डिवायडेड बाय 15 हे कॅल्क्युलेशन येईल व्ही आर इज इक्वल टू 120. नाऊ वी आर इंटरेस्टेड टू कॅल्क्युलेट एफर्ट. पी कॅल्क्युलेट करायचं आहे. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हांटेज इंटू 100 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो. हाच फॉर्म्युला आपण कसं लिहिणार आहोत? डब्ल्यू इंटू 100 डिवायडेड बाय पी इंटू व्हेलॉसिटी रेशो. आपल्याला पी कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं लिहितो मी फॉर्म्युला, डब्ल्यू इंटू 100 डिवायडेड बाय पी इंटू व्हेलॉसिटी रेशो. आपल्याला पी कॅल्क्युलेट करायचं आहे. इफिशियन्सीची व्हॅल्यू दिलेली आहे, लोड दिलेला आहे, व्हेलॉसिटी रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. पी मी इकडं आणतो आणि इफिशियन्सीला इकडं लिहितो. मग इथं येईल पी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू 100 डिवायडेड बाय इफिशियन्सी इंटू व्हेलॉसिटी रेशो. डब्ल्यूची व्हॅल्यू आहे 6000 मल्टीप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय इफिशियन्सी जी आहे दॅट इज 40 आणि व्हेलॉसिटी रेशो आहे 120. 6000 इंटू 100 जे आहे ही व्हॅल्यू येईल 6000 × 100 इथे एफर्ट रिक्वायर्ड पी जे आहे दॅट विल बी इक्वल टू 125 आणि ती व्हॅल्यू कशामध्ये येईल? न्यूटनमध्ये येईल. तर एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 6 kN विल बी पी इज इक्वल टू 125 न्यूटन. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रॉब्लेम घेऊयात. तोही वर्म अँड वर्म व्हील याच मशीनवरचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की मशीनचं नाव जर आपल्याला माहीत असेल तर त्या मशीनचा व्हेलॉसिटी रेशो काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. त्याचप्रमाणे आपण इथं पाहतोय व्हेलॉसिटी रेशो फॉर वर्म अँड वर्म व्हील इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू कॅपिटल टी डिवायडेड बाय स्मॉल आर, जिथे कॅपिटल आर म्हणजे काय? रेडियस ऑफ एफर्ट व्हील. कॅपिटल टी म्हणजे नंबर ऑफ टीथ ऑन वर्म व्हील आणि स्मॉल आर म्हणजे रेडियस ऑफ लोड ड्रम. आता यापैकी कोणकोणता डेटा जो आहे तो प्रॉब्लेममध्ये दिला आहे तो पाहूयात. वर्म अँड वर्म व्हील हॅज 30 cm ॲज अ डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. एफर्ट व्हीलचा डायमीटर जो आहे तो 30 cm दिलेला आहे. आपल्याला रेडियस पाहिजे 30 cm निम्मा म्हणजे हाफ, म्हणजे 15 cm इज डायमीटर रेडियस ऑफ एफर्ट व्हील असेल. त्यानंतर डायमीटर ऑफ लोड ड्रम जो आहे तो 60 cm दिलेला आहे. जर लोड ड्रमचा डायमीटर 60 cm असेल तर रेडियस किती असेल? हाफ, म्हणजे 30 cm इज इक्वल टू 30 cm. अँड नंबर ऑफ टीथ ऑन वर्म व्हील आर 20, म्हणजे कॅपिटल टी दिलेलं आहे 20. फाइंड काय म्हटलं आहे बघा, फाइंड द लोड. लोड म्हणजे डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट द मशीन कॅन लिफ्ट युझिंग अन एफर्ट ऑफ 30 N. एफर्ट ऑफ 30 N म्हणजे कॅपिटल पी जो आहे दॅट इज 30 N. अँड आयडियल एफर्ट कॅल्क्युलेट करायचं आहे.
आइडियल एफर्ट म्हणजे काय, पी आय, पी आय इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं व्हेन इफिशियन्सी इज 40%, इफिशियन्सी इज 40% असं दिलेलं आहे. तर हा दिलेला डेटा वापरून आपण वेलॉसिटी रेशो प्रथम फाइंड आउट करूयात. वेलॉसिटी रेशो इज इक्वल टू कैपिटल आर ची वैल्यू है 15 मल्टीप्लाइड बाय कैपिटल टी 20 डिवाइडेड बाय स्मॉल आर 30. तर वेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 300 डिवाइडेड बाय 30 म्हणजेच वेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 10 येणार आहे. हा वेलॉसिटी रेशियो मिळाल्यानंतर वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट डब्ल्यू. डब्ल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इफिशियन्सीची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज 40%. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू 100 डिवाइडेड बाय पी इंटू वेलॉसिटी रेशियो. मग इथे आपण काय करणार आहोत, इफिशियन्सी 40% दिलेलं आहे, एफर्ट आपल्याला दिलेलं आहे 30 न्यूटन, वेलॉसिटी रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 10. या व्हॅल्यूज वापरून आपण प्रथम काय करणार आहोत, लोड डब्ल्यूची व्हॅल्यू काढणार आहे. त्यासाठी पी आणि हा वेलॉसिटी रेशो मी इकडे घेईन, म्हणजे इफिशियन्सी इंटू पी इंटू वेलॉसिटी रेशो इज इक्वल टू डब्ल्यू इंटू 100. आणि डब्ल्यू मला फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे मी काय करेल, या 100 इकडे आणेन, डिवायडेड बाय होईल इफिशियन्सी इंटू पी इंटू वेलॉसिटी रेशो डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू डब्ल्यू. व्हॅल्यूज पुटअप करूयात. इफिशियन्सीची व्हॅल्यू 40% आहे, पीची व्हॅल्यू जी आहे दॅट इज 30, वेलॉसिटी रेशो आहे 10 डिवाइडेड बाय 100, ही व्हॅल्यू येणार आहे 100 इज इक्वल टू डब्ल्यू. तर डब्ल्यूची व्हॅल्यू काय येईल, डब्ल्यू इज इक्वल टू 120 न्यूटन. आता विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक प्रश्न उपस्थित आहे की पी आय म्हणजे आयडियल एफर्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आयडियल एफर्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला आयडियल एफर्टचा फॉर्म्युला माहीत आहे, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. मग आयडियल एफर्ट पी आय इज इक्वल टू डब्ल्यूची व्हॅल्यू जी आहे दॅट इज इक्वल टू 120 न्यूटन डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे आपण 10 आहे. 120 डिवायडेड बाय 10 हे केल्यानंतर पी आय म्हणजे आयडियल एफर्ट जे आहे दॅट विल बी इक्वल टू 12 न्यूटन. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे.